हे बघा मौसम किती छान झालंय. पाऊस आत्ताच गेलाय, पूर्ण सकाळपासून इतका पाऊस आहे ना, पण आता कुठे ऊन दिसायला लागलंय. बघा सूर्य दिसतोय. कपडे पण वाळत घातलेत, अजून काहीच वाळले नाही आहेत. हे वॉशिंग मशीन ठेवली आहे. ही गॅलरी आहे ना, जरा सेफ आहे. इकडे जास्त पाणी येत नाही, थोडंसं इकडे या कोपऱ्याला पाणी येतं, कारण इकडे वरून डायरेक्टली पाणी येतं. पण बाकी आहे ना असं हे वरती प्रोटेक्टेड आहे, म्हणजे पुढेपर्यंत आहे ना. जॉयडा बघा, जॉयडा कधीपासून बॉटल घेऊन खेळत बसलाय. जॉयडी, हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल आफ्टर सो लॉंग. आज आम्ही परत खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय, आणि आज तुम्हाला मी वेगळ्या घरात दिसते, कारण आम्ही अंबरनाथला शिफ्ट झालोय. आम्ही आधी ठाण्याला होतो खूप दिवस, खूप महिने, म्हणजे एक वर्ष पकडा, एक वर्षाला दोन महिने कमी. आता आम्ही परत अंबरनाथला आलोय, पण हे आम्ही स्वतःच्या घरात आलोय. तुम्ही शॉर्ट्समध्ये हे घर बघितलं असेल आमचं. इकडे आम्ही पूजा वगैरे घातली, ते पण मी शॉर्ट्समध्ये टाकलं होतं. आणि फायनली आम्ही आलो इकडे राहायला. जॉय इकडे येऊन खूप खुश आहे, कारण त्याला मोठा स्पेस भेटला ना खेळायला. पूर्ण घरामध्ये फिरत असतो, पळत असतो टॉयज घेऊन. हे बघा, आता त्याने वेगळा टॉय घेतला त्याचा. अरे अरे, दे मला, मला दे, मला दे, मला दे. नाही देत मला, तो कोणालाच देत नाही टॉय. मला दे. सतीश बसलाय काम करत. आज सॅटरडे, आज वर्क फ्रॉम होम, तर आता ऑफिसचं काम त्याने जस्ट चालू केलंय. नाही दाखवते मी, नाही दाखवते, जस्ट चालू केलंय. ॲक्च्युली आमचं ना सकाळी सकाळी इन्व्हर्टरवाले फिटिंगसाठी आले होते. इन्व्हर्टर लावून घेतलं आम्ही, कारण इकडे जरा लाईट जास्त जाते. हे बघा, इकडे इन्व्हर्टर लावून घेतलंय. आणि ह्या गॅलरीमध्ये बघा इकडे किती पाणी येतंय. तिकडे जास्त पाणी येत नाही बेडरूममध्ये, पण ह्या हॉलच्या गॅलरीमध्ये खूप पाणी येतं. इकडे सारखी भिजत असते, त्याच्यामुळे आम्ही इकडे ना वॉशिंग मशीन ठेवली नाही. आता मी हे सगळं वाईप आउट करून घेते. खूप पाणी झालं इथे, सारखं इथे वायपर ठेवावंच लागतं. सारखं मला पाऊस गेल्यानंतर आहे ना इथे साफ करावं लागतं. तिथे फक्त मी एक आपली तुळस ठेवली आहे बस, बाकी काहीच इथेकडे पसारा नाही ठेवला आहे. काय झालं जॉयडी, काय झालं? जॉयला नुसता पट्टा घे, हे घे, ते घे, नुसतं खेळायला पाहिजे. ते बघा आता पट्टा घेऊन आला. काय करायचं पट्टा घेऊन? मला ना ह्या चहा प्यायला खूप आवडतं. पेल्यामध्ये हे ना असे छोटे छोटे पेले आधी ह्याच्या चहाच्या स्टॉलवरती भेटायचे. मला एका भांड्यांमध्ये ना असं सापडलं, तर मी ते यूज करायला काढलं आहे. आणि सतीशला हा कप देते. सतीशला आहे ना दुधात आपला एकदम प्युअर दुधाचा चहा लागतो, म्हणून मध्ये एकदम दूध टाकूनच चहा बनवला, थोडं पण पाणी नाही टाकलं. जॉय बघा टेबलच्या इथंच बसलेलं असतं. हे घे. ओ, दूधवाली चाय. हो, दूधवाली चाय. हो, चायवाली. एकदम प्युअर दूधवाली आहे. पिऊन सांग मला कशी झाली आहे. पिऊन बघ थोडी. पी तर थोडी, एवढी एवढी गरम नाहीये. हा, तसं पकड. सतीश तर लय चुजी आहे चहा मध्ये, त्याला आवडत नाही लवकर चहा. कसा आहे, चांगला आहे? दुधाचा, मस्त आहे. बिस्किट, बिस्किट कुछ लाके दोगे क्या? बिस्किट खायचं दुधात चहा. मग कसं दुधाचा चहा, त्यापेक्षा पाणी तर बनवलं बरा. खायचंच आहे ना, प्यायचं. मी रेडी झाली आहे. आता आम्ही जरा बाहेर चाललो आहे जॉयचं फूड आणायला, आणि सतीश पण तोंड धुतो इथे. जॉयचं फूड बॅग आहे ना ती संपली आहे, तर ती घेऊन येतो. आणि आज आमच्याकडे आहेत ना लॉरेन्स आणि भूषण, हे लोक येणार आहेत. लॉरेन्स आणि त्याची वाईफ येणार आहे, आणि भूषण आणि त्याची वाईफ येणार आहे, तर हे चौघजण येणार आहेत आज. त्याच्यामुळे जरा आम्ही आवरावरी करवतो. झाले सगळं घर बीर आवरून. आज सॅटरडे आहे ना, जरा थोडीशी घरातली साफसफाई केली आणि लादी वगैरे पुसून घेतली, सगळं साफ केलंय. आता फटकन आहे ना जॉयचं फूड घेऊन येतो. तू दाखवतोय, मी दाखवते. मी मगाशीच गॅलरी सगळी साफ केली आहे, घासूनच काढली. इकडे घासून आहे ना धुवून, इथे पाणी जायला आहे इथे पॉईंट, त्याच्यामुळे धुवायला जमते. छोटी गॅलरी नाही धुवायला जमत. घर वगैरे सगळं स्वच्छ केलंय. हा स्टूल बाजूवाल्यांचा आहे, आम्ही आज आणला होता सकाळी कामासाठी, त्यांना द्यायचं आहे. सगळं घर मस्त चकाचक झाले. आता पटकन जाऊन येतो. कसा घाबरतोय बघा, कशाला घाबरतोय माहिती का? हे जे आहे ना हे व्हाईट वाला काहीतरी तरंगत इथे, प्लास्टिकचा कागद आहे, त्याला तो घाबरलाय. हे बघा कधीचा आहे, तिथं जाऊन बघतोय की काय आहे. काय जॉय, ते जॉय, ते काय आहे, काय ते बघतोय बघा. कसा बघू पाहिजे काय जॉय? चावलं ते जॉय, चावलं सतीशला, चावलं.
बघते बघते कसं बघते ना काय रे जोईते तिने फुल फॉर्मल घातलंय एकदम असं वाटतं कुठेतरी मीटिंगला नाही तर ऑफिसला चाललंय आणि आम्ही चाललोय कुठे जॉयचं फूड आणायला काय सतीश एवढं फॉर्मल वगैरे मस्त एकदम ड्रेसिंग असंच आजकाल पुरी बघत नाहीत माझ्याकडे हो का आता तर अजिबातच नाही बघणार हे आज आम्ही इन्व्हर्टरसाठी फिटिंगसाठी मागवलेलं म्हणजे आणली होती पट्ट्या ती एक एक्स्ट्रा झाली आहे ती आता घेऊन चाललो रिटर्न करायला म्हणजे आता आता रिटर्न करू केवढी आहे माझ्याच हातात दिली आणि पकडायला मग काय मी आता जरा बिझी आहे इन बिन करण्यामध्ये सतीश फुल स्वॅग मध्ये आज सँडल घालती फॉर्मल वर सँडल आमचा कंपाऊंड खूप मोठा आहे मस्त आहे पण आम्ही त्याचा यूजच नाही करत म्हणजे खाली येत नाही जास्त टाइमच नाही भेटत खाली यायला हे बघ हे शॉप आहे इथे आम्ही नेहमी इकडूनच घेतो इकडून जॉयचं फूड घेतो हमेशा इकडे सगळं भेटेल तुम्हाला फूड टॉईज शॅम्पू वगैरे बेल्ट वगैरे सगळं मी आत्ताच आलोय घरी आणि जॉय लगेच खाली गेलाय त्याला वॉकला नेलंय सतीशने वरतून दाखवते तुम्हाला जॉय हा बघा जॉय सगळ्या पोरांवर भुकतोय ही फूड बॅग घेतली 20 kg ही आम्हाला काहीतरी 3500 पडली 10 kg नाही सॉरी 20 kg आहे त्याच्यावरती 1 kg फ्री आहे तर हीच आम्ही प्रत्येक महिन्यात जॉयला घेतो आणि हे एक पेडिग्रीचं घेतलं असंच त्याला आत्ता खायला भातासोबत ते मी असं जास्त कधी देत नाही कारण हे कसं ग्रेव्ही आहे ना तर भीती वाटते म्हणजे याच्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह्स वगैरे असतीलच त्याच्यामुळे मग मला हे देऊ नाही वाटत जॉयला हे फक्त आज त्याला आवडेल म्हणून आणले आणि हे बघा हे केक आणले ते मला खूप जास्त आवडतं मावा केक इथे भेटतं एका केक शॉपमध्ये 90° म्हणून नाव आहे त्याचं हे बघा एवढे मॉइस्ट आणि इतके मस्त एकदम मऊ मऊ लागतात खूप छान आहेत एक हा घेतला आहे एक हा फक्त मावा केक आहे मोठा पॅकेट आहे हा जराशी आणि हे आम्ही आहे ना एक आमचे समोरचे जे आहेत ना त्यांना देणार आहे कारण आम्ही यांच्याकडून 2 वेळा हा स्टूल आणला आहे तर त्यांना असंच थँक्यू म्हणून सतीशला बोललं त्यांना एक घेऊया म्हणून युजली हे लोकं आता त्यांना टाईम लागेल यायला कारण गीतांजली जॉबवरती गेली आहे आणि ती कामावरून सुटून येणार आहे भूषण हे लोक आता येत आहेत निघालेत बोलले मला ॲक्च्युली इकडे आल्यापासून थोडंसं आहे ना असं एकटं वेगळं वाटतं आहे एवढं नाही वाटत आहे पण कसं नवीनच आहे अजून आम्हाला 15 दिवस झालेत येऊन तर जराशी एकटं वाटतं आहे आणि आधी कसं आम्ही 2 महिने आई लोक इकडे आले ते ठाण्याला आले होते राहायला तेव्हा आम्ही एक पण ब्लॉग बनवला नाही आई लोक आले होते तेव्हा पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओजमध्ये बघितले असेल आईचा पप्पांचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला आम्ही तर आई पप्पा इकडे आलेत राहायला ठाण्याला आमच्यासोबत आधी गावी होते तर मग ते कसं 2 महिने आम्ही सोबत राहिलो तर सोबत राहायची सवय झाली आता करमत नाही आहे इकडे खूप कंटाळा येतो एकटं वाटतं खूप आणि सतीश पण दिवसभर कामाला जातो आणि मी दिवसभर घरात असते मी कामाला म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे तर मला मग बाहेर पण जायला भेटत नाही कुठे मग त्याच्यामुळे मला खूपच बोर होतं घरात बाहेर बघा हा एवढा स्पेस आहे भरपूर मोठा स्पेस आहे हा पण इकडे कसं मला असं वाटतं की इकडे रूम्स असते तर जास्त मजा आली असती कारण कसं नेबर्स असले की जरा हॅपनिंग वाटतं ना घरी इकडे आहेत एक नेबर पण ॲक्च्युली ते पण रिसेंटली शिफ्ट झालेत आम्ही तारक मेहता बघत बसलो आहे भूषण आणि लॉरेन्स यांची वाट बघत सतीश तर अजून कपडे पण चेंज केलेले नाही असंच बसलाय प्रेझेंटेबल प्रेझेंटेबल राहिलाय आज तो ते लोक येतीलच आता अजून निघाले नाही कोणच निघाले नाही भूषण आणि पण नाही हा आली लाईट गेली होती आमची जस्ट पण इन्व्हर्टर आहे म्हणून लाईट चालू राहतात फक्त वायफाय बंद होतो आमचा त्यांच्या लॉरेन्स हे लोक आलेत मी ते भात लावला आता म्हणजे भात जरा शिजायला ठेवला आहे आणि आम्ही बाहेरूनच ऑर्डर केले बघा व्हेज आहे सगळं कारण आम्हाला नॉनव्हेज नाही खायचं आहे घरामध्ये आता पूजासाठी म्हणून स्प्राईट वगैरे राईस फक्त मी घरात बनवलं बाकी सगळं ऑर्डर केलं आहे गीतांजली घाबरते म्हणून जॉयला इथे बांधून ठेवलं आहे आम्ही कारण ती तो आहे ना सारखा तिच्या अंगावरच जातो आहे नवीनच आहे खूप मस्का मारायला लागतो यांना बोलवायला घरी आहे बघा व्हेरी बिझी बघा हेच आहेत ते 2 लोक लॉरेन्स आताच कपडे भरून ठेवते आणि
लॉरेन्सने आमच्यासाठी खास आईस्क्रीम आणली पण आमच्याकडे फ्रीजच नाही सोस आहे फ्रीजच नाही आमच्याकडे आता आम्ही आधीच खाऊन घेणार आहे तो हमारा कुत्ता देखो कैसा मस्ती कर रहा है ये कुत्ता भूषण आणि प्रिया आलेत आता कॅरमचा कार्यक्रम चालू आहे आणि तिकडे लॉरेन्स ताटामध्ये आईस्क्रीम खातोय आणि बिचारा जॉयला बांधून ठेवूया लेडीज मुळे तो बात हो